हेलो स्टूडेंट्स, टुडे वी विल लर्न कॉन्ट्रैक्टेड फॉर्म्स। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या इयत्ता पाचवीतील इंग्रजी विषयातील अतिशय महत्त्वाचा घटक कॉन्ट्रैक्टेड फॉर्म म्हणजे मराठीत संक्षिप्त रूप आपण त्याला म्हणतो, तो आपण आज पाहणार आहोत। तर त्याआधी तुम्हाला मी कॉन्ट्रैक्टेड फॉर्म याची व्याख्या सांगतो। कॉन्ट्रैक्टेड फॉर्म म्हणजे दोन शब्द एकत्र करून व त्या शब्दांतील काही अक्षरे कमी करून तयार होणारा नवीन शब्द एपॉस्ट्रॉफी सह लिहिणे किंवा वापरणे यालाच कॉन्ट्रैक्टेड फॉर्म असे म्हणतात। त्यासाठी आपण काही उदाहरणे पाहूया। उदाहरणार्थ लेट अस हे दोन शब्द आपण घेतले तर त्यापासून LET एपॉस्ट्रॉफी S लेट्स असा शब्द तयार होतो। कॉन्ट्रैक्टेड फॉर्म संक्षिप्त रूप तयार होते। दुसरे उदाहरण पाहूया। डीड नॉट हे दोन शब्द घेतल्यानंतर DIDN एपॉस्ट्रॉफी T डिडंट असा कॉन्ट्रैक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप तयार होतं। वाक्य लिहिताना वाक्यामध्ये लेट अस प्ले असं वाक्य घेतल्यानंतर LET एपॉस्ट्रॉफी S प्ले लेट्स प्ले अशा पद्धतीने वाक्य आपण कॉन्ट्रैक्टेड फॉर्म वापरून लिहू शकतो। याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण पुढील व्हिडिओ पाहू। थँक्स।